श्री श्री हाँ? बाप रे अंधार ही जरा का तुला काही खायला आणू दिवसभर आपण काही खाल्लंही नाही आहे नाही मला भूक नाही आहे पण जा तू खाऊन घे आता काहीतरी जा नाही रे मलाही काही खावंसं नाही वाटत आहे आज आपण ऑफिसलाही गेलो नाही होती जानवी माझं डोकं पण भडभडत आहे म्हणजे काम भूक या गोष्टी डोक्यातच आला नाहीत का तू खाली जाऊन आलीस नाही सगळ्यांना खूप प्रश्न पडले असणार आहेत हो ना आणि त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आता देता येणार नाहीये जानवी जानवी मी जरा जाऊन येतो कुठे चाललास आईच्याकडे थांब जरा मी पण येते मला भेटायचं प्लीज नवी ऐक जानवी तू बस इथेच मी जाऊन येतो अरे पण ऐक ना मला पण श्री आईची येऊ का रे आईजी अग ये ना ये आइए जी बस ना आम्ही खरं तर आता तुमच्याच खोलीत येत होतो मी पाणी देऊ तुम्हाला हे नको आइए जी काय झालं बरंच काही म्हणजे मला शरयूला भेटायचंय आईजी मला काय वाटतं अजून हवा असेल तर थोडा वेळ घे ना म्हणजे कदाचित हे नाही आता आणखी वेळ नाही घ्यायचा आधीच खूप उशीर झालाय पण आईजी तुम्ही काय बोलणार छोट्या आईंशी माहित नाही जानवी आज पहिल्यांदाच कोणाच्या तरी समोर जायला हिम्मत गोळा करावी लागतीये तिच्या नजरेला नजर देऊ शकेन की नाही असं वाटतंय असं का म्हणताय याची अहो तुमच्या इतकी हिम्मत आणखी कुणामध्ये असणार आहे खूप जणात असते फक्त ती दिसत नाही आपल्याला शरयूच बघ ना केवढी हिम्मत आहे तिच्यात आईजी तू इकडेच थांब मी छोट्या आईला घेऊन येतो हा नको मीच जाईन तिला भेटायला आता ही पावलं मलाच उचलायला हवीत पण तुमची साथ हवी आहे याल ना माझ्या बरोबर हो आईजी ओके I said to my friend, when will you go to college? I asked my friend, छोटे आई when? चांदर काय ग काय आहे आज सगळेजण मला भेटायला येत आहे श्री तू पण आलायस काय झालं छोटी आई तुझ्याशी थोडस बोलायचंय गंमतच आहे आज सगळेच जण आई तू तुम्ही आला आला मला सांगायचं मी आई बसा ना मी ते अभ्यास करत होते मला माझ्या हातून अक्षम्य गुन्हा घडलाय
तरी मी तुझे माफी मागते, मला क्षमा करशील ना? आई तुम्ही असं का बोलताय? मी आज कुठेच बाहेर नव्हते गेले आई, मी यांना भेटले नाहीये, मी फोन पण नाही केलाय, मग तरी असं का बोलताय? आई माझ काही चुकलंय का? तुझं मी माझं चुकलंय, तू मला माफ केलंस तरी मी स्वतःला माफ करू शकेन का मला माहित नाही. काय झालंय सांगा ना मला, सगळे माझ्याशी असं का बोलताय? श्री तू तरी सांग ना काय झालंय. छोटी आई, मी आईजीला सगळं सांगितलंय. श्रीने योग्य तेच केलं आई, मी खर तर हे या आधीच करायला हवं होत. शरीयो मला सांगायला हवं होतं असं तरी कस म्हणू मी? आपल्या मधली तरी मीच निर्माण केली होती. नाही आई असं नाहीये. काय सांगणार होते तुम्हाला? असं सांगणार होते? एवढा मोठा विश्वासघात केला होता मी आई तुमचा, कुठल्या तोंडाने तुमच्या समोर आले असते हो मी? हा प्रश्न तुझ्या मनात आला हेच माझं अपयश आहे शरी. आई असं नका म्हणू. आई तुमचं अपयश नाही, मी तुमचा शब्द डावलला ना त्याचे परिणाम भोगलेत मी. नाही शरी, माझ्या चुकीचे परिणाम भोगतीस तू असं म्हणून मला नका लाजवू आई. हे चुकलेत चुकलेच आहेत, प्रश्नच नाही, पण देवाच्या हातात काठी असते ना, अशी नाही तर तशी बसतेच. देवाने फार मोठी शिक्षा दिली आई मला. माझ्या चुकीची, लक्ष्मीकांतच्या चुकीची शिक्षा. मी स्वतःच्याच नादात होते, तुझ्या चांगुलपणाला मी तुझा दुबळेपणा समजत राहिले आणि तुझ्या प्रेमाला लक्ष्मीकांत त्याचा हक्क समजत राहिला. आणि तू मात्र हे सगळं सहन करत राहिलीस. लक्ष्मीकांतनी वेळीच व्यसन सोडलं असत तर आज या घरात वेगळं चित्र दिसलं असत. आई यांनी सोडलं होत, खरंच यांनी ते व्यसन सोडलं होत. श्री तू सांग ना आईना, आई दारू सोडली होती अशी एका क्षणात? आता ही ते प्रयत्न करतायत आई, पण आता मला म्हणाले की ते हे शहर सोडून निघून जाणार कायमचे. माझ्या भल्यासाठी म्हणे आई, त्यांच्याशिवाय मी कशी जगू हो? पण त्यांनी ठरवलंय ना, मग ते करून दाखवतील. दारू कशी सोडली होती ना एका क्षणात तशीच. पण आई, आई यांना वेदवतीची शपथ घातली ना की सगळं ऐकतात अगदी ते पुटपण. वेदवती? वेदवती कोण? कोण शरयू? आई पासून लपवावी अशी कुठली गोष्ट असते का जगात? वेदवती म्हणजे आमची जन्माला न आलेली मुलगी. यानं मनापासून वाटत होत आई की आम्हाला मुलगीच व्हावी तुमच्यासारखी. तुमच्या संस्कारात तिला आनाची मोठी व्हावी असं खूप वाटत होत यानं आई.
चा चिमण्या ओठातून हाक वो बड़ी असं नाही करू शकत तू आई, असं तू नाही करू शकत आई. बऱ्या बोला ना खरा बाहेर हो, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. खूप वर्षांपूर्वीच्या घटना आहेत ना गया, काळ सरूनही त्याची तीव्रता कमी झाली नसली तरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आता. आणि आई अजी अगं तू स्वतःला दोष नको ना देऊस. आई आता नको, भूक नाही आहे. अरे आईजी, अग बस ना. नको. तू कुठे चालली आहेस का आता? इच्छा आहे दिशा माहित आहे, रस्ता माहित नाही. मग कोणाला तरी बरोबर घेऊन जातेस का? तू आणि जानवी याल. हो आई आजी. थँक यू. चला आत्ता लगेच जायचंय. हो पण आईजी आपण चाललोय कुठे आता ते नका विचारू. फक्त चला. आई येतो. येऊ का? हा या या या. एक मिनिट हा, एक मिनिट. हे मुलांना द्या माझ्याकडून भेट म्हणून. हो हे कशाबद्दल? असच असू द्या. खूप मदत केलीत तुम्ही मला, आयत्या वेळेला धावून आलात माझ्याकरता. म्हणजे ही परतफेड नाही हा, ही परतफेड नाही आहे त्याची. परतफेड करताच येणार नाही कधीच, पण मी सगळं लक्षात ठेवीन आयुष्यभर. अहो असं निर्वाणीबीच का बोलतंय? आणि हे सामान कुठे बाहेर निघालत का? मी जातो इथून कायमचा. काय आपण का? माणसाने कधीतरी स्वतःला मुलांवरती सोपवायचं असत, मुलांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं असत. ती वेळ आली आता माझी. मुलं असो, बरीच वर्ष राहिलो इथे. तुमचे मनापासून आभार. हो आभार आमचे कसले मानता, खरं तर तुमचेच आभार मानायला हवे. आमची रोजची सकाळ तुमच्या गाण्यांच्या सुरांमुळे खूप छान व्हायची हो. आता सकाळ ओकी बोकी वाटेल. छान वाटलं ऐकून. एक विनंती करू का? हो हो बोला ना. प्लीज एक गाणं म्हणून दाखवा. आत्ता आत्ता नको, आत्ता कुठे. प्लीज फक्त दोन ओळी माझ्यासाठी, माझ्या कायम लक्षात राहील. आणि मी सांगेन ना सगळ्यांना, जाताना मला गोखले गाणं देऊन गेले. प्लीज. अडचणीत टाकलं तुम्ही मला. खरं तर मी कधीही कुणालाही देऊ शकतो अशी एकमेव गोष्ट आहे
गाणं. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. म्हणून मी दार कायम उघडं ठेवायच. काय गमत बघ आई, देव तूच, साकडही तुलाच घातलं आणि प्रसाद म्हणूनही तू झालीस. अर्ध्या तासाचा रस्ता पार करायला अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य लागलं मला काय. अजूनही वाट पाहिजे असती मी आई. अगं देव इतक्या सहजासहजी कुठे भेटतो. आता मी जायला मोकळा. कुठे माझ इथलं काम झालंय ना आई, आणि आता तूही भेटलीस. आता मी समाधानाने जायला मोकळा. कुठे निघालात तुम्ही? अरे तू सांगितलंस तिथेच निघालोय.